Hi students, today we are going to see the next topic from the physics. Physics आपने next topic आज से बात कराई से, first physics आप हम बात है, first physics and name of chapter is rotational dynamics. In this chapter we are going to see the radius of gyration. What is today's topic? Radius of gyration. आता व्हाट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन वी आर गोइंग टू सी दिस कंसेप्ट नाउ. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, यस्टरडे इन द यस्टरडेज लेक्चर वी हैव फाउंड, कालच्या लेक्चर मध्ये आपण असं पाहिलं की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, हियर इट इज द रिंग, ही रिंग आहे आणि अबाउट दिस एक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास, की एक्स ऑफ सिमेट्री मधून जो जर त्याच्या भोवती, इफ दिस इज द एक्स ऑफ रोटेशन विच पासेस थ्रू द एक्स ऑफ पासेस थ्रू पॉइंट ऑफ सिमेट्री, पॉइंट ऑफ सिमेट्री मधून हा एक्सिस जातो आणि अबाउट दिस एक्सिस द body is moving, then what is the moment of inertia of the ring? The moment of inertia of the ring is mr square, we can see. But yes, in yesterday's lecture we have seen. And what is the moment of inertia of the disc? Same, pa lakshat gya. I have taken the kaisanga disc and the kaisanga axis of rotation is also again taken point from the kaisanga symmetry. Point of symmetry modhun axis of rotation chalu aahe ani mag axis of rotation modhi hi body ashi move hot asel. The what is the moment of inertia of the disc is equal to mr square upon kaisanga 2. आता असं होईल तर व्हाट इज एम, एम इज द मास, एम इज द काय सांगा मास. यू कॅन सी दॅट इफ यू टेक द सेम मासेस ऑफ काय सांगा रिंग अँड डिस्क, ही काय सांगा दिस इज द रिंग, ही काय रिंग आणि ही काय सांगा डिस्क, हे लक्षात घ्या. हा ठीक आहे, आता ही डिस्क आहे आणि ही काय सांगा रिंग, दिस वन इज द काय सांगा रिंग. मी या ठिकाणी थोडस लागलं तर असं करतो, त्याला पिरियड जोडली तर काय सांगा रिंग. नाउ व्हाट यू कॅन सी दॅट द बोथ हॅज द सेम मासेस, रिंग एज वेल एज डिस्क बोथ हैज द काय सांगा सेम मॅसेस, म्हणजे दोघांचं मास जरी आपण सेम घेतलं तरी सुद्धा त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे अबाउट द सेम एक्सिस ऑफ रोटेशन विच पासेस थ्रू द पॉइंट ऑफ सिमेट्री, सेंटर मधून जाणारा जो एक्सिस आहे त्याच्या भोवतीचा इनर्शिया जर आपण काढला तर रिंगचा इनर्शिया येतो एम आर स्क्वेअर आणि डिस्क इनर्शिया काय येतो सांगा एम आर स्क्वेअर अपॉन 2. असं का झालं? बिकॉज इवन दो बोथ हॅज द काय सांगा सेम मास, जरी दोघांचं मास सेम असलं तरी तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की इन केस ऑफ रिंग, रिंगच्या केस मध्ये काय झालेलं आहे पाहा लक्षात, होल मास पाहा लक्षात घ्या, होल मास इज सिच्युएटेड एट द डिस्टन्स काय सांगा आर, सगळ्याचे सगळं मास जे किती अंतरावर सिच्युएट झालेले आहे, आर एवढ्या अंतरावर सिच्युएट झालेले आहे ते सर्वांना, मग आर एवढ्या अंतरावर सिच्युएट झालेले सगळे सगळं मास नाही, होल मास इज डिस्ट्रीब्युटेड एट द डिस्टन्स आर फ्रॉम द काय सांगा एक्स ऑफ रोटेशन. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सम मास इज सिच्युएटेड हियर, सम मास इज सिच्युएटेड हियर, सम मास सिच्युएटेड अँड इन दिस वे, का सगळ्या ठिकाणी फ्रॉम द डिस्टन्स फ्रॉम काय सांगा 0 टू आर, मास इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द लार्ज रेंज ऑफ काय सांगा डिस्टन्स दॅट इज 0 टू आर. 0 पासून तर आर, इथं पण मास आहे, इथं मास आहे, इथं सम मास आहे, इथं सम मास आहे, म्हणजे याचा अर्थ काय आला की होल मास इज डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम डिस्टन्स 0 टू आर फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. मग आता या ठिकाणी झालं असं की जर आपण काय केलं, नीट बारकाईने जर विचार केला तर व्हॉट इज द मास डिस्ट्रीब्युटेड, मास डिस्ट्रीब्युशन कसं झालंय, 0 पासून तर आर एवढ्या अंतरावर झालंय, मग आपल्या असं लक्षात येईल की ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया एमआर स्क्वेअर आहे, राईट की नाही, एमआर स्क्वेअर आपण किती आहे सांगा 2. मग इफ दिस मास इज काय सांगा कॉन्सन्ट्रेटेड एट द सिंगल पॉइंट, बरोबर, फॉर सम रिझन, समजा आपण गृहीत धरू की हे सगळ्याचे सगळं मास आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं एका विशिष्ट बिंदूला आणि जेणेकरून हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढाच मोमेंट इनर्शिया त्या ठिकाणी आला पाहिजे. मग मी काय केलं, सगळं सगळं मास आहे ही जी काय डिस्क आहे ती सगळी कॉन्सन्ट्रेट केली, सगळे सगळे एकत्र केले आणि सगळे असे काय केले तिचं कॉन्सन्ट्रेट करून या ठिकाणी सगळ्याचे सगळं मास नाही किती अंतरावर आणावं लागेल साधारणपणे, मला इथल्या अंतरावर जर मी आणलं पावर लक्षात, मी काय सांगतो या अंतरावर जर मी आणलं कुठेतरी, हे जे काय अंतर असेल मला एक्झॅक्टली माहित नाही, व्हॉट एव्हर बी द डिस्टन्स फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन, एका विशिष्ट ठिकाणी मी आणलं त्या अंतराला इथून पुढे मी इथून शब्द वापरणार, इथून पुढे हे जे अंतर याला आपण मी के मानणार, काय म्हणणार आहे के. मग समजा फॉर एक्झाम्पल किंवा फॉर आवर सपोजिशन वी टेक ऑल दिस मास कॉन्सन्ट्रेटेड एट पॉइंट काय सांगा एट दिस पॉइंट विच इज एट द डिस्टन्स ऑफ के फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन अँड देन अगेन रोटेटेड, देन द काय सांगा बॉडी, देन द काय सांगा दॅट मास हॅज सेम मोमेंट ऑफ इनर्शिया, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो सांगा सेम येतो, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वन्स अगेन कम्स एम आर स्क्वेअर आपण काय सांगा 2, राईट का, मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार सांगा त्या ठिकाणी एम आर स्क्वेअर आपण 2 आला असं गृहीत धरा. मग आता प्रश्न काय आपल्या समोर पाहिला, मग आपण असं म्हणू शकतो की हे संपूर्ण मास जे आहे ना, इथं आपण मी म्हटलं एंटायर मास इज सिच्युएटेड ऍट द डिस्टन्स काय सांगा आर, तसं मी असं म्हणू शकतो की एंटायर मास ऑफ दिस डिस्क इज सिच्युएटेड ऍट दिस काय सांगा पर्टिक्युलर पॉइंट के, म्हणजे पॉइंट ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट विच इज ऍट द डिस्टन्स फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन के, बरोबर, एक्स ऑफ रोटेशन पासून के एवढ्या अंतरावर तो पॉइंट घेतला त्या ठिकाणी सगळं मास सिच्युएट झाले असं आपण गृहीत धरतो, म्हणजेच आपण असं म्हणायचं की द मास ऑफ डिस्क, द मास ऑफ काय सांगा डिस्क, बरोबर, इज डिस्ट्रीब्युटेड
is distributed, entire mass of disc is distributed cavity at the distance of काय सांगा k from the axis of rotation. मी संपूर्ण डिस्क चा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या डिस्क चा मास या ठिकाणी कॉन्स्टंट केल्यानंतर येणार मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येतो सांगा, सेम येतो. आलं लक्षात? आणि मग हे जे अंतर असतं आपण याला काय म्हणतो सांगा, रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. इथे लक्षात सर्वांच्या, मग रेडियस ऑफ गायरेशन काय सांगते तर प्रत्येक ऐका, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर अपॉन टू म्हणजे हाफ आलाय, आणि रिंगचा किती आलाय, एम आर स्क्वेअर आलाय. इवन दो बोथ हॅज द सेम मासेस, जरी डिस्क आणि रिंग दोघांचाही मास सेम असलं, सेम मासेस आपण दोन्ही बॉडीज घेतल्यात, सेम मास, नीट लक्षात घेऊन काय सांगतोय, सेम मासेस बोथ द बॉडीज ऑफ काय सांगा, सेम मासेस रिंग एज वेल एज काय सांगा डिस्क. इवन दो जरी असं केलं तरी त्याचा मोमेंट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती सांगा, एम आर स्क्वेअर अपॉन टू. असं का झालं? बिकॉज द मास इज डिस्ट्रीब्युटेड ऍट द लार्ज डिस्टन्स आर. पा, रिंगचं सगळे जे मास आहे ते किती अंतरावर सिच्युएट झालेले, आर एवढ्या अंतरावर सिच्युएट झालेले, म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आला. येते लक्षात घ्या, कारण का मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द काय सांगा, मास एज वेल एज काय सांगा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. तर याचं मास डिस्ट्रीब्युट कुठे झालं, आर एवढ्या अंतरावर झाले, आणि याचं मास डिस्ट्रीब्युशन झिरो टू काय सांगा, एवढ्या अंतरावर झाले. मग आपल्याला अशी एक व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, असा एक पॅरामीटर फाइंड आउट करायचा की जो पॅरामीटर ह्या मास डिस्ट्रीब्युशनचा आपल्याला काय करतो सांगा, प्रतिनिधित्व करतो, की हाऊ द मास डिस्ट्रीब्युशन टेक्स प्लेस. मास डिस्ट्रीब्युशन किती अंतरावर झाले, इथं झाले, आणि संपूर्ण डिस्क आपल्याला कोणत्या पॉइंट मध्ये काय करता येईल सांगा, कॉन्सन्ट्रेट करता येईल. संपूर्ण डिस्क आपल्याला कुठल्या पॉइंट मध्ये कॉन्सन्ट्रेट करता येईल, की ही डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्या पॉइंट वर जर ते सगळं मास घेतलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येईल. म्हणून आपण काय करू, असा एक पॉइंट घेऊ, म्हणजे ह्याचा ह्या डिस्कचा मास इथून इथपर्यंत व्हेरिएट झाले, मी इथून इथपर्यंत काय आले सांगा, सिच्युएट झाले, डिस्ट्रीब्युट झाले. पण आपण असं बोलतो की असा पॉइंट सगळ्या डिस्क या ठिकाणी जर आपण काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं, तर सेम मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी होऊ शकेल. तर हे जे अंतर आहे त्याला म्हणतात काय सांगा, रेडियस ऑफ गायरेशन. त्याला काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात घ्या, मग आता मी काय केले पा, लक्षात घ्या, डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, एवढा आला, एम एम आर स्क्वेअर आपण काय सांगा, टू. आता हे संपूर्ण डिस्क जे आहे, ही संपूर्ण डिस्क मी कॅन्सल केली, आणि कॅन्सल करून काय केलं, संपूर्ण डिस्क मास या अंतरावर घेतलं, किती के एवढ्या अंतरावर घेतलं, पा बरं मी काय सांगतोय, संपूर्ण डिस्क, आणि ते मी डिस्क काय सांगा, रोटेटेड, किती अंतरावर घेतलं, के. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय सांगा, एम के स्क्वेअर. एम के काय सांगा, स्क्वेअर, कारण का संपूर्ण मास या ठिकाणी जे मास आहे, संपूर्ण डिस्कचा मास मी येथे घेतलंय, इट इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट अ सिंगल पॉइंट. देन दिस इनर्शिया अँड दिस इनर्शिया विल बी काय सांगा, सेम. तर हा इनर्शिया आणि हा इनर्शिया कसा येतो, सेम येतो. मग त्यावेळेला हे जे अंतर आहे, ह्या अंतरला काय म्हणतात सांगा, रेडियस ऑफ गायरेशन. त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. काय लक्षात, ठीक ऑफ दॅट ऑब्जेक्ट अबाउट दॅट ऍक्सिस. त्याला त्या लक्षात आलं का, परत एकदा ऐका, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, एम आर स्क्वेअर. संपूर्ण डिस्कचा मास एका पर्टिक्युलर पॉइंटला मी कॉन्सन्ट्रेट केलं, काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं एका पर्टिक्युलर, म्हणजे सगळे डिस्क जे आहे ते चांदा म्यांदा करून सगळे डिस्क एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये काय केली, त्याला कॉन्सन्ट्रेट केली, आणि देन इट इज काय सांगा, रोटेटेड अबाउट द एक्सिस ऍट द डिस्टन्स के, सो दॅट द काय सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स काय सांगा, सेम. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा राहतो, सेम राहतो, म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तेच डिस्कचा मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर येणार मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येतो सांगा, सेम येतो. तर अशा वेळी हे जे अंतर आहे एक्स ऑफ रोटेशन पासून त्या पॉइंटचं, जिथं ते एंटायर मास आपण कॉन्सन्ट्रेट केले, या पॉइंटच्या अंतराला काय म्हणतात सांगा, रेडियस ऑफ गायरेशन. आणि दिस रेडियस ऑफ गायरेशन इंडिकेट्स हाऊ द मास डिस्ट्रीब्युटेड, मास ऑफ द ऑब्जेक्ट इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट द एक्स ऑफ रोटेशन. हे मास डिस्ट्रीब्युशन एक्स ऑफ रोटेशन पासून जवळ आहे की लांब आहे की काय आहे ते सगळं आपल्याला कशावरून कळतं सांगा, या के वरून समजत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून ही संपूर्ण डिस्क आपण या ठिकाणी काय केली सांगा, कॉन्सन्ट्रेट केली, म्हणजे थोडक्यात हा पॉइंट डिस्कचं रिप्रेझेंटेशन करतो इन केस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. रिगार्डिंग टू मोमेंट ऑफ इनर्शिया, होल डिस्क इज रिप्रेझेंटेड बाय दिस काय सांगा, पॉइंट, रिगार्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड सच पॉइंट. आलं लक्षात, ठीक आहे, हा जो पॉइंट आहे, द डिस्टन्स ऑफ सच पॉइंट फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात ठेवा. हा ठीक आहे, या केसमध्ये येणारा संपूर्ण डिस्क या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि संपूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा राहतो सांगा, सेम. तर असं राहण्यासाठी जे अंतर लागतं हे त्या पॉइंट मधलं आणि एक्स ऑफ रोटेशन, त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशनची मी डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, पा लक्षात घ्या. पा, व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड एज, पा लक्षात घ्या, द डिस्टन्स बिटवीन, नीट लक्षात घ्या, मी डेफिनेशन सांगतोय, पा, द डिस्टन्स बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन, एक्सिस ऑफ काय सांगा, रोटेशन, अँड द पॉइंट ऍट विच द होल मास
suppose to be concentrated. So as possesses the same moment of inertia of that of body about the given axis of rotation. पादरक्षा मोमेंट ऑफ इनर्शिया काय सांगितलं मी, द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन. परत एकदा मी क्लियर करतो कॉन्सेप्ट डेफिनेशनच्या आधारे. आता लक्षात घ्या, हेअर इट इज काय सांगा, डिस्क. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क किती आलाय सांगा, एम आर स्क्वेअर अपॉन टू. इट इज के, लक्षात घ्या, इट इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस, राईट. ठीक आहे, हा ऍक्सिस तुमचा ही काय सांगा, डिस्क. अँड दिस डिस्क इज रोटेटिंग अबाउट दिस पर्टिक्युलर ऍक्सिस. आता the distance between the axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be, ata hi sampurna disk apan kay keli, concentrate keli, ani sampurna disk je tyacha kay kela sanga, volume kami kar karun ti sagli ya amke amke ya thikani kay keli concentrate keli, ki jene karun ya point cha mass ani disk cha mass kasa sanga same aahe, mai disk todli ani ti concentrate melt karun 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 koy evda chote cha mass madhe apan kay keli sanga dila hi kela, mai disk cha purna disk cha mass ani point cha mass kasa aahe same. Mag parat ekda laksha dya, the whole mass of the body is काय काय concentrated केलं, काय केलं सगळं concentrated केलं, आणि संपूर्ण मास concentrated केल्यानंतर the distance between the axis of rotation and point, मग कोणत्या पॉइंटला काय ठेवायचं, या पॉइंटला ठेवायचं, मग या पॉइंट मधला आणि axis of rotation मधलं जे अंतर आहे, बरोबर, the distance between the axis of rotation and काय सांगा point at which the whole mass of the object is काय सांगा concentrated, त्यांच्यातलं जे अंतर असतं की जेणेकरून, so that अशा पॉइंटवर ठेवायचं की जेणेकरून the pages the kaisa na same moment of inertia mhanje ha point la thevlya nantar evda antaravar thevlya nantar he je kai concentrated kelele mass e tyacha inertia mhanje yacha jo moment of inertia asnar e kiti yanare to sanga mk square apan kay sanga sorry mk square karan moment of inertia sutra kay asta mass into radius cha square ka distance cha square mhanje ya thikani evda yanare jene karun pa lakshat gya that point at which the whole mass is kay sanga concentrated pages the same moment of inertia हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे याचा अर्थ बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येणार आहे सांगा, सेम येणार आहे. मग आता जर मी काय केलं या दोघांचं कंपेरिजन केलं, मग अशा काय ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं सांगा, के. मग आपण असं म्हणूयात काय, एम के स्क्वेअर आणि काय सांगा एम आर स्क्वेअर आपण काय सांगा टू असं आपण दाखवलं, बरोबर. ठीक आहे, ह्याचा आणि ह्याचा एनर्जी कसा येणार आहे, सेम. फक्त या बॉडीचा शेप आपण काय केला, एका पॉईंट मध्ये कॉन्सन्ट्रेट केला, एका पॉइंट मध्ये सगळे सगळं मास काय केलं सांगा कॉन्सन्ट्रेट केलं, आणि परत तेवढाच इनर्शिया येईल येण्यासाठी किती अंतरावर ठेवलं तर किती अंतरावर ठेवलं, की जेणेकरून ह्याचा इनर्शिया ह्याचा इनर्शिया कसा येईल सेम येईल, तेवढाच इनर्शिया येण्यासाठी किती अंतरावर ठेवायचं ते डिस्टन्स आपल्याला ठरवायचे, आणि त्या डिस्टन्सवर ठेवलं तर हा इनर्शिया हा इनर्शिया कसा येतो सेम येतो. मग त्यावेळेला हे अंतराला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. एम एम गेट्स कॅन्सल, के स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगा आर स्क्वेअर अपॉन टू, मग के इज इक्वल टू काय सांगा आर अपॉन रूट टू. काय लक्षात आलं तुमच्या, की हे जे काही सगळ्याचे सगळ्या डिस्कचं मास आहे ते कॉन्सन्ट्रेट करून किती अंतरावर ठेवलं पाहिजे, तर आर आपण काय सांगा रूट टू, कारण याची किंमत किती येते आर आपण रूट टू, रेडियस आपण रूट टू एवढ्या अंतरावर जर आपण ठेवलं तर काय होणार सांगा, हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे सांगा सेम. तर अशा प्रकारे रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काढता येईल, बरोबर. यू कॅन फाइंड आउट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ एनी बॉडी, कुठल्या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन, संपूर्ण बॉडीचा अभ्यास करण्यापेक्षा संपूर्ण बॉडी जर काही एका पॉइंट मध्ये कॉन्सन्ट्रेट झाली असं आपण गृहित धरतो, आलं लक्षात. ठीक आहे, मग तो पॉइंट ज्या ठिकाणी सगळं मास कॉन्सन्ट्रेट केलं तो पॉइंट किती अंतरावर ठेवायचा एक्स ऑफ रोटेशन पासून, की जेणेकरून बॉडीचा इनर्शिया आणि त्या पॉइंटचा इनर्शिया, म्हणजे ज्या ठिकाणी मास कॉन्सन्ट्रेट झालं त्यांचा इनर्शिया कसा राहील सांगा सेम राहील, हे आपल्या लक्षात यायचं. मग त्यासाठी हे अंतर क्या अंतर आपण के म्हणतो, के कसं आहे, इन केस ऑफ डिस्क के इज इक्वल टू आर अपॉन रूट टू, कारण का होल बॉडीचा इनर्शिया आणि काय सांगा होल मास कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर येणार इनर्शिया कसा दाखवायचा आहे सेम, आणि के इक्वल टू आर अपॉन रूट टू म्हणजे इफ होल बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द काय सांगा सिंगल पॉइंट, द होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड इट द काय सांगा सिंगल पॉइंट, हे संपूर्ण मास या पॉइंटचं मास किती आहे सांगा एम आय, आणि या संपूर्ण डिस्कचं मास या डिस्कचं मास किती आहे सांगा परत एकदा एम, म्हणजे संपूर्ण मास या कॉन्सन्ट्रेट करून या पॉइंटला ठेवल्यानंतर सेम इनर्शिया राहतो, तर हे जे अंतर आहे ते आपलं के, त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. तर लक्षात राहू द्या, द डिस्टन्स बिटवीन, पहा मी परत एक सांगतो, डिस्टन्स बिटवीन, हे डिस्टन्स बिटवीन काय सांगा ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन
x of rotation and the point at which and the point हा point at which the whole mass of the body is supposed to be concentrated की ज्या ठिकाणी संपूर्ण body चा mass काय केलं तुम्ही concentrate केले right ठीक आहे supposed to be concentrated so as to possess की जेने करून काय होईल सांगा की so as to possess की जेने करून ह्या point ला या ठिकाणी mass concentrate केल्यानंतर हे mass जे ते काय करेल सेम moment of inertia possess करेल की जेवढा moment of inertia कोणाचा होता पूर्ण बॉडी चा होता मी बॉडी चा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तीच बॉडी या ठिकाणी एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर तिचं मास कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर येणार आहे इनर्शिया कसा राहतो सांगा सेम राहतो तर त्या वेळेला हे जे अंतर आहे दोघांमध्ये त्याला अंतर रेडियस ऑफ गायरेशन जेवढे रेडियस ऑफ गायरेशन कमी असते तेवढं त्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन या ऍक्सिसच्या जवळ असतं जेवढे रेडियस ऑफ गायरेशन जास्त असते म्हणजे जे व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मोर देन द मास इज डिस्ट्रीब्युटेड काय सांगा एट द लार्ज डिस्टन्सेस फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन नीट लक्षात ठेवा मी काय वाक्य सांगितलं If the radius of gyration is small, radius of gyration काय असेल सांगा small असेल then the mass is distributed nearby the axis of rotation. Mass काय आले सांगा axis of rotation च्या जवळ distribute झालेले आहे आणि if the radius of gyration is काय सांगा large, जर एखाद्या बॉडीची radius of gyration जास्त आली तर the mass is distributed over the layer, large range from the axis of rotation पासून लांब अंतरावर ते distribute झाले असा अर्थ होतो किंवा over the large range it is distributed from the axis of rotation असा radius of gyration ची concept आहे आणि लक्षात ठीक आहे म्हणजे कधी कधी बऱ्याचदा काय होतं आपल्याला की आपण जसं न्यूटन्स लॉ म्हणतो की संपूर्ण बॉडी जी आहे ती एका पर्टिक्युलर पॉईंट मध्ये कॉन्स्टंट झाली असं गृहीत धरतो आणि त्या पॉईंटच्या मोशनचा आपण स्टडी करतो तसंच इन रिगार्डिंग टू काय असा मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया रिगार्डिंग करण्या म्हणजे ते कन्सेप्ट पाहत असताना होल मास हे एका विशिष्ट पॉईंटला सिच्युएट झाले असं आपण गृहीत धरतो कधी कधी आणि तो जो पॉईंट आहे तो किती अंतरावर असेल तर ते रेडियस ऑफ गायरेशन एवढ्या अंतरावर असतो असं ह्या बॉडीचा इनर्शिया आणि एवढ्या अंतरावर तो पॉईंट ठेवल्यानंतर त्याचा इनर्शिया कसा येणार सांगा किंवा त्या बॉडीचं मास येणार अंतरावर सिच्युएट केल्यानंतर येणारा इनर्शिया कसा आला पाहिजे सेम आला पाहिजे तर असे कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे दिस पडल्यास काय सांगा रेडियस ऑफ गायरेशन तर ठीक आहे दिस अराउंड काय सांगा रेडियस ऑफ गायरेशन आता आफ्टर द रेडियस ऑफ गायरेशन सी द नेक्स्ट टॉपिक पाहता रेडियस ऑफ गायरेशन नंतर वायरोमिसिस प्रिंसिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि प्रिंसिपल ऑफ काय सांगा परपेंडिक्युलर ऍक्सिस पा प्रिंसिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस प्रिंसिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस रिगार्डिंग टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडीज दॅट इज सिमेट्रिकल बॉडीज पा सिमेट्रिकल किंवा लॅमिनर ज्या बॉडीज असतात त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या तुलनात्मक दृष्टी धोरणातून आपण काय करणार दोन प्रिन्सिपल्स पाहणार आहे म्हणजे कसं पा लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल दिस इज काय सांगा रिंग ही रिंग आहे असं गृहीत धरा ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस पर्टिक्युलर ऍक्सिस हे ऍक्सिस होती किती येतो ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतोय काय सांगा एम आर स्क्वेअर किती येतोय सांगा एम आर स्क्वेअर आर इज काय सांगा रेडियस ऑफ रिंग राईट ठीक आहे एम आर स्क्वेअर इज काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आलाय रिंगचा आता आपल्याला काय पाहिजे बघा लक्षात मग जर ह्या अक्षाभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येत असेल तर मला सांगा तीच रिंग जर आपण ह्या अक्षाभोवती फिरवली बघा लक्षात घ्या होल रिंग इज काय सांगा रिव्हॉल्व अबाउट दिस ऍक्सिस असे इकडून असे बरोबर ठीक आहे मी जे ऍक्सिस ची पोझिशन आपण बदलली आता ऍक्सिस कुठं होता ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास बरोबर ठीक आहे सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस चालला होता आता ऍक्सिस कुठून चाललाय फ्रॉम द काय सांगा एज ह्या पहा रिंगच्या एज वरून ऍक्सिस चाललाय लक्षात घ्या ऍट वन ऑफ द काय सांगा एज अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि एका एज वरून जर ऍक्सिस चालला असेल तर व्हॉट विल बी द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल वेगळा येईल की सेम येईल निश्चितपणे वेगळा येईल का कारण असे या ठिकाणी ऍक्सिस पासून मास जे डिस्ट्रीब्यूट झालं होतं ते किती अंतरावर होतं सांगा आर पण इथं मात्र काय आले की ऍक्सिस पासून काही मास जवळ आहे काही मास कसे सांगा लांब आहे काही मास इथे आहे काही मास इथे आहे मास डिस्ट्रीब्युशन काय आलं सांगा वेगवेगळं तसं इथं मात्र काय होतं ह्याचं पण अंतर आर ह्याचं पण अंतर आर ह्याचं पण अंतर आर ह्याचं पण अंतर आर इथं मास डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक होतं तसं इथं मास डिस्ट्रीब्युशन पर्टिक्युलर अशा पद्धतीचं नाहीये वेगवेगळे अंतर आहेत काही मास जवळ सिच्युएट झाले काही मास लांब सिच्युएट झाले आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द मास एज वेल एज डिस्ट्रीब्युशन ऑफ मास बरोबर ना मास डिस्ट्रीब्युशन ह्या केस मध्ये ह्या केस मध्ये वेगवेगळं आहे आणि त्यामुळे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येणार आहे मग प्रश्न असा आहे की जर आपल्याला ह्या केस मधला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल या मास स्क्वेअर आपण काय सांगा टू म्हणजे या केस मधला हे पहा ह्या ऍक्सिस भोवती जर बॉडी फिरवली तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो सांगा आपण काल शिकलेलो आहे एम आर स्क्वेअर येतो किती येतो एम आर स्क्वेअर मग इफ वी नो द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून हे पहा हा सेंटर ऑफ मास आहे आणि सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा जर इनर्शिया तुम्हाला माहिती असेल देन वी कॅन फाइंड आउट जर हा इनर्शिया माहिती असेल देन वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ काय सांगा इनर्शिया नीट लक्षात घ्या मी काय सांगतो वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम बॉडी अबाउट एनी अदर ऍक्सिस पॅरलल टू द काय सांगा दिस ऍक्सिस या ऍक्सिसला पॅरलल असा दुसरीकडे आपण कुठेही ऍक्सिस जर घेतला याला पॅरलल पाहिजे महत्त्वाचं लक्ष आहे पॅरलल जर या ठिकाणी ऍक्सिस असेल तर या ठिकाणी किती अंतरावर येतो ऍक्सिस समजा असं एवढ्या अंतरावर आहे किती अंतरावर आहे
उलटो आर है ठीक है अंतरा दुसरा एक्सिस तो कसा है पैरेलल है पैरेलल है इट इज दिस एक्सिस इज पैरेलल टू दिस एक्सिस व्हिच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास मधून जाणारा एक्सिस ला हा एक्सिस पैरेलल आहे तर जर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल तर ह्या एक्सिस भोवती त्याच बॉडीचे इनर्शिया आपल्याला काढता येतो त्यासाठी आपण जे प्रिंसिपल वापरतो त्याला म्हणतात प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस कारण या केस मध्ये हा एक्सिस आणि हा एक्सिस तसे असतात सांगा पैरेलल मे इफ दे आर पैरेलल टू इच अदर देन वी यूज द प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस त्यावेळी आपण काय वापरतो प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस वापरतो लक्षात घ्या हे लक्षात ठीक आहे आता कधी कधी दुसरी केस जी आहे प्रिंसिपल ऑफ काय सांगा परपेंडिक्युलर एक्सिस एक असं प्रिंसिपल ऑफ पॅरलल एक्सिस दुसरं काय सांगा प्रिंसिपल ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस तर आपण सुरुवात आता परपेंडिक्युलरचा विचार करूयात नाही आपण पहिल्यांदा पॅरललचा विचार करूयात बरोबर ठीक आहे प्रिंसिपल ऑफ पॅरलल एक्सिस पहा फॉर एक्झाम्पल आणले एक्सिस गाळा करून आता समजा या ठिकाणी ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो किती आहे सांगा सेंटर ऑफ मासून किती एम आर स्क्वेअर आता जर समजा तुम्हाला या ठिकाणी दुसरा एक्सिस तुम्ही घेतलाय पहिलं ठीक है दुसरा एक्सिस अंतरावर सांगा अंतरावर दुसरा एक्सिस एंड इफ दिस एक्सिस एंड दिस एक्सिस आर पैरेलल टू ईच अदर देन वी कैन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस आल्सो वी कैन आल्सो फाइंड आउट राइट ठीक है थोड़ी क्या दिस एक्सिस शुड बी पैरेलल टू दिस वन अशा पद्धति कन्सेप्ट तो मैं यूज करना प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस तो अपन का प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस व्हाट इज द प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस कशा सा दिस प्रिंसिपल रिलेट्स विथ दिस प्रिंसिपल गिव्स अ रिलेशन बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द काय सांगा टू एक्सिस अबाउट द टू एक्सिस पैरेलल टू ईच अदर परत एकदा ऐका दिस प्रिंसिपल गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द टू एक्सिस पहा दोन अक्षांभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती त्याच्यामध्ये रिलेशन सांगतो या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया यांच्यामध्ये रिलेशन सांगणार आहे पण काय कंडिशन आहे सच दॅट टू एक्सिस आर पॅरलल टू इच अदर की जेणेकरून दोन्ही एक्सिस एकमेकांना कसे असतील पॅरलल असतील आणि आणि वन ऑफ द एक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास आणि त्यातला एक एक्सिस जो आहे तो कुठून जाणार असला पाहिजे सेंटर ऑफ मास मधून जाणार असेल तर जर ह्याच्या भोवतीचे इनर्शिया माहिती असेल तर हा सुद्धा काढता येईल इथला काढता येईल इथला काढता येईल फक्त एक्सिस एकमेकांना पैरेलल पाहिजे तर अशा प्रकारची कन्सेप्ट आहे लक्षात राहील सर्वांच्या व्हाट दिस कन्सेप्ट इंडिकेट्स दैट दिस इज कॉल्ड द प्रिंसिपल ऑफ काय सांगा पैरेलल एक्सिस मग काय सांगते प्रिंसिपल तर प्रिंसिपल काय सांगतं त्याचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट सांगण्यापूर्वी आय एम गोइंग टू डिराइव इट मी ते पहिले काय करतो सांगा डिराइव करतो आणि डिराइव केल्यानंतर मग मी स्टेटमेंट तुम्हाला सांगतो राईट ठीक आहे पहा आता लक्ष द्या डिराइव अशा प्रकारे करतो मी पहा लक्ष कन्सिडर काय सांगा हा तर पहा आपल्याला जे पाहिजे असतात ते प्रिंसिपल ऑफ पैरेलल एक्सिस तुम्हाला सांगितलं की वी कॅन फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द काय सांगा टू एक्सिस पॅरलल टू इच अदर बट आउट ऑफ विच दिस टू एक्सिस वन एक्सिस शुड बी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास पहा मी डायग्राम काढली लेट्स सी इज द काय सांगा सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी हा सी इज द काय सांगा सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी मग आता का लेट सी इज द सेंटर ऑफ मास आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी इज द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हा जो एक्सिस आहे सेंटर ऑफ मास मधून जाणारा त्याच्या भोवतीचा जो एनर्जी अबाउट दिस एक्सिस द मोमेंट ऑफ एनर्जी इज आय सी लेट देयर इज अनदर पॉइंट ओ पा ओ इज एनी अदर पॉइंट ऑन द बॉडी पा त्या बॉडीचा एक दुसरा कुठला मी पॉइंट घेतला सी ओ नावाचा तर तो जो पॉइंट आहे त्याच्यातून एक एक्सिस पाठवला अँड दिस दिस टू एक्सिस आर पॅरलल टू इच अदर अँड द मोमेंट ऑफ एनर्जी अबाउट दिस पॉइंट अबाउट दिस एक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ ओ पॉइंट मधून जाणारा जो काही एक्सिस आहे की जो या एक्सिसला पॅरलल आहे त्याचा मोमेंट ऑफ एनर्जी किती आहे सांगा आय ओ एक्सिस बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो असं आपण काल पाहिलं कारण का की एक्सिस बदलला की डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज होतो हे लक्षात घ्या मग आता आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आय ओ इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ दीज टू एक्सिस आर पॅरलल टू इच अदर हे दोन एक्सिस एकमेकांना कसे पॅरलल लेट द डिस्टन्स बिटवीन दीज टू एक्सिस इज एच या दोन एक्सिस मधले अंतर जे आहे आपण एच म्हणूया चला मी पॉइंट येतच नाही एच इज द काय सांगा डिस्टन्स बिटवीन टू एक्सिस राईट ठीक आहे पहा मी काय काय नोटिफिकेशन लिहिलंय एम इज द टोटल मास ऑफ बॉडी संपूर्ण बॉडीचा मास किती घेतलंय मी सांगा एम घेतलंय तर ते सर्वांना एम इज द टोटल मास ऑफ काय सांगा बॉडी त्यानंतर पहा लक्षात घ्या एम इज द टोटल मास ऑफ बॉडी नंतर डीएम इज इक्वल टू पहा लक्षात घ्या डीएम डीएम काय घेतलंय सांगा मास ऑफ स्मॉल एलिमेंट सिच्युएटेड ॲट पॉइंट पी हा इथे एक पी नावाचा पॉइंट घेतला अदर देन ओ अँड सी सोडून मी कुठलं तरी पी नावाचा पॉइंट घेतलं त्या ठिकाणी छोटस स्मॉल एलिमेंट घेतले की त्याचं मास किती आहे सांगा डीएम डीएम इज अ मास ऑफ स्मॉल एलिमेंट सिच्युएटेड ॲट पॉइंट पी सी इज द सेंटर ऑफ मास एज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू ओ इज द काय सांगा एनी अदर पॉइंट ऑफ द बॉडी हा बॉडीचा कुठला तरी दुसरा पॉइंट आहे
IC is the moment of inertia about the axis passing through center of mass. Center of mass मधून जाणार जो काय axis आहे त्याच्याभोवतीच्या inertia भी काय म्हणतात IC म्हणतात. आणि पालक्ष IO is the moment of inertia about the parallel axis. पालक्षात घ्या याला parallel असा प्रकारचा axis आहे आणि तो O मधून चाललाय म्हणून त्याला या moment of inertia ला आपण काय म्हणतो IO. IO कळलं सर्वांना moment of inertia about parallel axis through point O. आणि शेवटी H is the distance between काय सांगा O and C, त्याचे two parallel axis. आता हे पॅरलल ऍक्सिस प्रिंसिपल मला या ठिकाणी चेक आउट करायचे. आता थोडं मी पुढे जाण्यापूर्वी मला काय माहिती पाहिजे बघा लक्षात घ्या, नीट लक्ष घ्या. आता मला सांगा व्हाट इज द IC, लक्ष द्या IC इक्वल टू व्हाट, नीट लक्ष घ्या मी काय सांगतोय. IC इक्वल टू व्हाट, काय बरं IC? IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याच्यापासून हा पी नावाचा काय पॉइंट आहे तो किती अंतरावर आहे सीपी आणि मास किती आहे डीपी म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेशन ऑफ काय सांगा सीपी स्क्वेअर डीएम. नीट लक्षात घ्या कोणत्या फॉर्म्युलाने काढले मी आर स्क्वेअर इनटू डीएम. दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. हॅलो लक्षात, मग काय केलं कळलं सर्वांना सीपी स्क्वेअर इनटू काय सांगा डीएम. हे आलं काय सांगा आयसी ची किंमत. मग लक्षात ठेवा हे लागणार आहे आपल्या जरा वेळेने आयसी इक्वल काय सांगा सीपी स्क्वेअर डीएम. राव द्या तिथे इथे लिहिलेले मी लक्षात ठेवू द्या. चला आता आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय सांगा पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. आता ओ पॉइंट मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याच्याभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला सांगा. पी पॉइंट जो आहे ओ पासून किती अंतरावर ओपी, मग इथे येणार काय सांगा आयओ इज इक्वल टू पालक्ष आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर. हे आता ओपी आहे डीएम चा आणि म्हणजे मास ऑफ एलिमेंट. कळलं सर्वांना पा इंट आयओ दॅट इज काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस थ्रू पॉइंट ओ इट इज इक्वल टू काय सांगा इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम आणि आयसी इज इक्वल टू सीपी स्क्वेअर डीएम कारण पी पॉइंट सीपी एवढ्या अंतरावर आहे ह्याच्यापासून. म्हणून आयसी इक्वल टू सीपी स्क्वेअर डीएम आणि आयओ इक्वल टू ओपी स्क्वेअर डीएम. या दोन गोष्टी लक्षात राहू द्या. हा चल जाऊ पुढे. मी आता नऊ पा फ्रॉम फिगर काय दिसलं तुम्हाला पा लक्षात घ्या. फ्रॉम फिगर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस काय सांगा पी क्यू स्क्वेअर. लक्षात घ्या ओपी स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस राईट ठीक आहे पी क्यू स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर. पा फिगर नुसार OP स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगा OQ स्क्वेअर आणि काय सांगा PQ स्क्वेअर. पा PQ स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर काय अडचण नाही. नंतर पा लक्षात घ्या OP स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर आणि प्लस व्हाट इज OQ. OQ इज नथिंग बट OC प्लस CQ. मग त्याच्या जो OC प्लस CQ असेल इज ब्रॅकेटचा स्क्वेअर. पा OQ OQ च्या जागी आपण OC प्लस CQ लिहिलं लक्षात राहू द्या. ठीक आहे आता पा OP स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर आणि प्लस पा लक्षात घ्या पी क्यू स्क्वेअर प्लस सी क्यू स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर आणि प्लस ट्वाईस इंटू ओ सी इंटू सी क्यू. नीट लक्षात घ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला मी. पा सी क्यू स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर आणि टू दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट कळते सर्वांना ठीक आहे. लक्षात आलं असेल सी क्यू स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर अँड ट्वाईस ऑफ काय सांगा ओ सी इंटू सी क्यू. लक्षात घ्या आता पा लक्षात ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस सी क्यू स्क्वेअर त्यांना मी अंडरलाईन करतो प्लस ओ सी स्क्वेअर आणि प्लस ट्वाईस इंटू ओ सी इंटू काय सांगा सी क्यू. नीट लक्षात घ्या मी काय काय करतोय बरं पावर. पा लक्षात घ्या पी क्यू स्क्वेअर प्लस सी क्यू स्क्वेअर हा पी क्यू स्क्वेअर आणि हा सी क्यू स्क्वेअर मी कंबाईन केले. पा पी क्यू स्क्वेअर व्हॉट इज पी क्यू स्क्वेअर इथं सी क्यू स्क्वेअर इथं म्हणून दिस टू साईड आणि त्यांच्या स्क्वेअरचे सम आहे म्हणजे याचा अर्थ काय सांगा सी पी स्क्वेअर. पण कितरी इथं बट पी क्यू स्क्वेअर प्लस सी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट हॅपन सी पी स्क्वेअर. म्हणून चाल पा ओपी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस इंटू ओ सी इंटू काय सांगा सी क्यू. नीट लक्षात ठेवा आलं लक्ष सर्वांच्या. ठीक आहे आता पा इंटिग्रेटिंग आलं तर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेटिंग एक काम करा विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू काय सांगा डीएम छोटा समास डीएम च्या आधारे काय आले तर इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा सीपी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ काय सांगा ओसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाईस इंटू ओसी इंटू काय सांगा सीक्यू इंटू
dm नीट लक्षात घ्या इंटिग्रेट केल्या दोन्ही साइड्स हां इंटिग्रेट केल्या आता मला सांगा op स्क्वेअर dm नीट लक्षात घ्या इंटिग्रेशन ऑफ op स्क्वेअर dm op आणि dm op स्क्वेअर dm इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x एक्सिस पासिंग थ्रू o इट इज कॉल्ड एज io लक्षात घ्या io op स्क्वेअर dm ला आपण io म्हटले ठीक आहे चला इक्वल टू cp स्क्वेअर dm इज कॉल्ड एज ic ic लक्षात घ्या प्लस OC square dm what is OC OC is क्या संगा h हमने तो h square into क्या संगा dm plus integration of twice into OC what is OC OC is h OC चाहिए क्या लिखा संगा h into CQ into क्या संगा dm लक्ष्य दिया पा काही काही नोटिफिकेशन टाकले कळलं सरांना OP square dm चाहिए क्या लिखा भी io cp square dm is nothing but ic ज्या ठिकाणी oc आले त्या ठिकाणी vh लिहिले पालिक oc square म्हणून h square आणि तो oc च्या वेळी h लिहिले काय अडचण नाही आता वी कॅन सी h इज कॉन्स्टंट बिकॉज इट इज द डिस्टन्स बिटवीन टू एक्सेस इट विल नॉट चेंज अँड दॅट्स व्हाय io इज इक्वल टू ic प्लस h square इंटिग्रेशन ऑफ काय सांगा dm प्लस twice h इंटिग्रेशन ऑफ cq इनटू dm नीट लक्षात घ्या कुठपर्यंत आलो कळालं का तुम्हाला एच इज टेकन कॉमन बिकॉज इट इज सॉरी एच इज टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन साइन बिकॉज इट इज कॉन्स्टंट कॉन्स्टंट असेल एच मी बाहेर घेतला आता काय आलं नीट लक्ष द्या आता बट इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू काय सांगा टोटल मास कारण सगळ्याचे सगळे छोटे छोटे मासेस इंटिग्रेट केले एकत्र केले की काय होणार आहे टोटल मास ऑफ बॉडी मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू काय सांगा टोटल मास एंड इंटिग्रेशन ऑफ काय सांगा सीएम इनटू काय सांगा डीएम इज इक्वल टू 0 आता ही टर्म शून्य का आली त्याच्यावर नीट आपण थोडंसं विश्लेषण करूयात cm into dm पा लक्ष द्या cm सॉरी हां cq into dm पा why this term becomes काय सांगा 0 cq into dm why this term becomes 0 let's say why cq into dm 0 see what c indicates c indicates the center of mass c काय इंडिकेट करतो सेंटर ऑफ मास आणि C पासून Q व्हाट इज द Q Q इज द परपेंडिकुलर ड्रॉन बरोबर आहे फुट ऑफ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट S ना P मी याचा अर्थ पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की सेंटर ऑफ मास भोवती ऑल द मासेस ऑफ द बॉडी सेंटर ऑफ मास कोणाला म्हणतात द होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी काय सांगा कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे संपूर्ण बॉडीचा मास ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाले त्या पॉइंटला आपण काय म्हणतो सांगा सेंटर ऑफ मास म्हणतो सेंटर ऑफ मास मधून ऑल द मासेस ऑल द बॉडी सिमेट्रिकली काय सांगा डिस्ट्रीब्युटेड सगळीचे सगळे बॉडी काय आलेले सगळा सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युट झाले म्हणजे डीएम जे छोटे छोटेचे मासेस आहेत ते सेंटर ऑफ मास मध्ये काय आले सगळा सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युट झाले त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ सीक्यू इनटू डीएम में डिस्ट्रीब्यूशन ऑफ काय सांगा डीएम इज इंटिग्रेटेड अबाउट द काय सांगा सेंटर ऑफ मास एंड सेंटर ऑफ मास बोलते सगळे सगळे मास सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट झाले असल्यामुळे त्याचे इंटिग्रेशन किती येतं सांगा 0 होतं तर इकडला मास जर आपण प्लस x वर घेतो तर इकडला मास मायनस x वर म्हणजे सगळ्यांचे सगळ्याचे सीक्यू ची बेरीज जी आहे q पॉइंट इथं असेल या पॉइंट साठी q पॉइंट इथे या पॉइंट साठी q इथे दोघे एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि अशा प्रकारे सीक्यू इनटू डीएम काय घेतलं आपण सांगा 0 घेतला आणि 0 घेतल्यानंतर काय आलं पा लक्षात घ्या इकडे therefore io is equal to net lakshya ki io is equal to ic ic plus h square what is integration of dm is called as capital m right theek hai ani plus kya sanga twice h ani h value kiti aali sanga 0 hi 0 ka yeti net lakshya kya because all the masses are symmetrically situated about the center of मास आणि त्यामुळे हे जे सी क्यू समेशन ऑफ सी क्यू जी आहे हे सगळ्या ठिकाणी किती येणार आहे 0 कारण का काही मासेस इकडे सिच्युएट झाले काही मासेस इकडे सिच्युएट झाले सेंटर ऑफ मास होती सगळ्या पॉइंट सगळ्या मासेसचं डिस्टन्स समेशन किती येणार आहे इंटिग्रेशन किती येणार आहे 0 येणार आहे म्हणून असं घेतलंय आणि मग आता पाहा लक्षात घ्या आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच चा स्क्वेअर तर नीट अशा पद्धतीने आपण लिहिलं आय ओ आय सी एम एच चा स्क्वेअर आणि टर्म शुरू झाली तर दिस इज कॉल्ड काय सांगा प्रिन्सिपल ऑफ This is a principle of काय सांगा पॅरलल ऍक्सिस याला काय म्हणतात सांगा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस म्हणतात काय म्हणायचं याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस मग काय त्याचं नीट लक्षात घ्या आय ओ व्हॉट इज आय ओ मी आता हे स्टेटमेंट लिहितो पा लक्षात द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस अबाउट एन एक्सिस बरोबर ठीक आहे पॅरलल टू द एक्सिस
पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अबाउट एनी एक्सिस पाथ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी एक्सिस पैरेलल टू द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय सांगा अ बॉडी अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आई सी एंड प्रोडक्ट ऑफ पा सम घेतली ह्याची आणि ह्याची प्रोडक्ट कोणाचं आहे मास ऑफ अ बॉडी एंड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस नीट लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस पा अबाउट एनी ऍक्सिस पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या कुठल्या ऍक्सिस होते त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आयओ इज इक्वल टू काय आयसी म्हणजे काय इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा बॉडी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड काय प्रॉडक्ट ऑफ द काय सांगा मास अँड काय सांगा डिस्टन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस अशा प्रकारचं हे प्रिन्सिपल ऑफ काय सांगा पॅरलल ऍक्सिस अशा प्रकारचं प्रिन्सिपल आहे युजिंग दिस प्रिन्सिपल यू कॅन फाइंड आउट द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस विच इज पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसला जर पॅरलल अशा प्रकारचा कुठला ऍक्सिस जर आपल्याकडे असेल तर आपण ह्या सूत्राच्या आधारे मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो चला मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो याच्या आधारे लक्षात ठेवा आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर थोडं ऍप्लिकेशन करून दाखवतो याच मी लक्ष द्या पा कन्सिडर करा आपण काल परवा शिकलो ही काय सांगा डिस्क काय डिस्क आहे आणि हा त्याचा सेंटर ऑफ मास आहे पा लक्षात घ्या आयसी राईट ठीक आहे आयसी किती आयसी डिस्क साठी एम आर स्क्वेअर आपण काय सांगा टू डिस्क आहे बरं का रिंग नाही आहे लक्षात घ्या डिस्क आहे हा आता मला काय करायचं आहे ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या सभोवती काढायचा कुठल्या ह्या त्याला मी आय ओ म्हणणार आहे काय म्हणणार आहे आय ओ तर व्हॉट इज द आय ओ आय ओ किती तर मी प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस ने काढणार लक्षात घ्या मला हा माहिती आहे सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो काही ऍक्सिस आहे त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे या ओ पॉइंट मधून जाणारा ऍक्सिस दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरल आहे जर पॅरल असेल तर आपण प्रिन्सिपल ऑफ काय वापरणार आहे पॅरलल ऍक्सिस वापरणार आहे मग आता मला सांगा लक्ष द्या काय सांगतो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस काय सांगा एम एच चा स्क्वेअर राईट का आता बघा लक्षात या अक्षाभोवतीचा इनर्शिया म्हणजे थोडक्यात मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ इज इक्वल टू काय आय सी आता सांगा आपला आय सी काल आपण डेरिवेशन पाहिलेलं आहे किती येतो एम आर स्क्वेअर आपण काय सांगा टू प्लस एम आता व्हॉट इज द एच एच इज द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस आणि एच आणि एच ही कोण एवढे रेडियस ऑफ डिस्क एवढा आहे म्हणून एच च्या वेळी काय लिहिणार मी आर लिहिणार म्हणून आर चा स्क्वेअर एच इज नथिंग बट काय सांगा आर लक्षात घ्या मग आता बघा लक्षात एम आर स्क्वेअर आपण काय सांगा टू प्लस एम आर स्क्वेअर आणि यू कॅन सी दॅट काय सांगा थ्री हाफ एम आर स्क्वेअर द आय ओ इज इक्वल टू थ्री हाफ एम आर स्क्वेअर म्हणजे काय केलं आपण लक्षात घ्या इफ यू नो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या अक्षाभोवतीचा जर इनर्शिया माहिती असेल आपल्याला तर वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा बॉडी अबाउट एनी ऍक्सिस किंवा अबाउट द काय एनी ऍक्सिस पॅरल टू दिस ऍक्सिस या ऍक्सिसला पॅरल असणाऱ्या इतर कुठल्या ऍक्सिस होते इनर्शिया तुम्ही या प्रिन्सिपलचा उपयोग करून काढू शकता इट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस लक्षात ठेवा आपण इथल्या ऍक्सिसचा काढू शकतो आपण इथून एखादा ऍक्सिस घ्याला तर त्याचा काढू शकतो कंडिशन फक्त एकच आहे की या ऍक्सिसला पॅरल पाहिजे लक्षात घ्या राईट ठीक आहे आपण असं कुठल्याही पद्धतीने ऍक्सिसची पोझिशन कुठेही जरी घेतली फक्त पॅरल असेल या ऍक्सिसला तर आपण कुठल्याही पोझिशनच्या ऍक्सिस अबाउटचा इनर्शिया आपण त्या ठिकाणी काढू शकतो दिस इज ऑल अबाउट द कायचा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस ठीक आहे थँक यू नेक्स्ट लेक्चर विल सी प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस प्रिन्सिपल लक्षात ठेवा आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर ठीक आहे ओके okay.